मारामारीतला नाना मातापूर दवाखान्यात दगावला गावातले लोक आज रात्री आपला वाडा पेटवणार आहेत म्हणते त्यासाठी वाडा पेटवताय वाडा म्हणजे बेवारशी विकडा वाटला काय त्याला या म्हणाव फुकट मरतील सिद्धू माधवा ये वाड्यात ठासायच्या बंदुका किती आहे हाय चार पाच जणी त्या भरून तयार ठेवा रात्री बेरात्री कोणी फिरकलं तर त्याला बेलाशक गोळी घाला रात्री वाडा पेटवायला येणार आहेत म्हणे अले का सारे जी चला काय करता है कार्ड तुझे घेतो माझा ऐका आता तुम्ही माझा ऐकाण मध्ये काही बोलू नका कोणा हल्ला तुम्ही गावच्या माणसाला माणसं आगी लावून आनंद मानणारी माणसं माणसं राहतात जनावर ती असे वाडे छप्पन बांधता येतील गेलेले जीव परत आणा तुम्ही त्यांच्या बायका मुलांचा आई बापांचा विचार केलाय तुम्ही तो त्यांनी करायला नको होता या पाड्याला आग लावायला येणारा प्रत्येक माणूस टिपून मारीन मी मग उद्या फासावर गेलं तर चालेल मला तुम्हाला सगळं चालेल माझा प्राण गेला तरी हे भयंकर पाप मी तुम्हाला करू देणार नाही तर काय वाढून ठेवले कुणाला दिवाणजी जी असेच तालुक्यावर जा आणि पोलीस साहेबांना वरती द्या आज गुलालवाडीत भयंकर दंडा होणार आहे म्हणावं पण प्रथम भाऊजीला शोधून आणा हरी मामांनी काही घेतलं का ताक केलं खायला नको म्हणते तू बसते जेवा आता लई लाडात येऊ नका सा भरले ताटावरून उठू नये वाड्याकडे चाललेत लोक एकमंताच्या मनाचा सूर कसला गलबलाय हरण्या लोक वाड्याकडे चाललेत वाटत आबा यशवंताचा सूर थांबा कुठे चाललाय तुम्ही तुझ्या वाड्याची होळी पेटवायला थांबा माझा ऐका अशा जळपुळीनं वाड्याच्या साऱ्या गावभर पसरून माणुसकी राग लागेल तुझ्या भावाने गावातल्या लोकांच्या डोक्यात काट्या हाणल्या तवा कुठे खुबड्यानं डुलीत लपला होतास अन्यायाची भरपाई सुडानं होत नाही जागीरदाराचा वाडा जळून यशवंत जिवंत होत नाही पण जागीरदाराची औलाद तर जळून पिठून जाईल पत्त्या मुद्द्यासकट त्यानंच तुमचा जीव थंड होत असेल तर बरा ठार मारा मीही त्याच औलादीचा आहे जागीरदार ऐको न ऐको का कान धरून सर्वांना ऐकवणारच आहे पण ईश्वराचा न्याय आणि सरकारचा कायदा हातात घेऊन गुन्हेगार खुनी बनू नका जागिरी जळती वाडा कोसळतो म्हणून आता शान पण सुचलं वाई तुला अरे हो बाजूला थांबा मी ईश्वराला स्मरून सांगतो चार दिवसाच्या आत मी तुम्हाला कसायला जमिनी देतो तशाच देतो पण हा मारामारीचा मूर्खपणा करू नका आलाय मोठा कर्णाचा अवतार आजवर कुठे उलटला होता थांबा ऐका माझं चला रे वाड्यात गेल्यावर जागीरदार बी येईल पाहायचा टेत थांबा आणि त्याची बायको बाजी हरामखोर शिशील तिथं लाव बघितलं का कसा तू रात्रीवर गेला हरामी तू इथं राहा मी मागच्या बाजूला जातो एक मिनिटाच्या मरणाचा सूर जयशिंगराव 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 बोला माझ्या बरोबर आसपासचं पाणी पासून बसू नको तिथे एक मंदाच्या मरणाचा सूर वाडा गाठ एक श्रेणी कमावशील घात होईल त्यांना सांग गावकरी वाडा पेटणार आहे जा
धनी काय झालं रे? लोक मचल घेऊन वाड्याकडे यायला लागलेत. एकदा बार काढून इशारा द्या, ओरडून बजावा की रात्री कोणी वाड्याजवळ आला तर मुर्दा पडेल त्याचा. वाड्याजवळ गेला की चारी बाजूने खिरून घ्या. बंदुका झाले ना ते चालू द्यात. आज आम्ही तरी मरू नाही तर त्यांचा तरी निकाल लावू. चला रे चला रे चला रे बेताना दबून आप्या करिया तुका मारायचं नाही. हा अरे बाबा अरे बाबा दादा साहेबांना माफ एकटी गेली. दादा साहेबांना माझं माया पडणं सांगा. अग्नीला सांभाळा. अरे मा हरी जीवंतपणी चढून मरू. आपल्याच माणसाला गोळ्या घालत मी बेपत्ता करायसाठी तिचं तोंड कायमचं बंद व्हावं म्हणून या मुर्दे बरासाने त्या बंदुकीने तिचा खून केला. आपल्या नळकांड्याचे भ्यास दिवस गेला होता. चला हा मोरा सुडाच्या सुडक्यानं आणि कुत्र्याच्या मोतीनं तुम्ही ठार मारलेल्या त्या सालस पोराच्या मरणाच्या सुडकून घ्यायचा कुणी घ्यायचा तरी तरी जयसिंगराव आपले सोडून गेले. जयसिंग जयसिंग आम्हाला सोडून गेला. सांगा
असली माझ्या जयसिंगाचा जीव घ्यायला सांगा त्याचं नाव सांगा नाही तर तुम्हा सारेना गोळ्या घाईन मी गोळ्या घालता घाला घाला गोळ्या तुम्ही गोळ्या घाला तुम्ही लाटे चालवा काही सारखी असरा पोर गावाच्या भण्यासाठी जीव टाकणारा तो शाना पोरगा यांच्या रक्ताने धरली धुवून दिगाली तरी तरी तुमची कळकट काळजू खोदल्या मारता मारा मारा माझा जयसिंग तरी माझी हारली तुम्ही दोघांनी माझी पोर मारली सा आईच्या तोंडावर रक्ताचा सडा शिपडून माझी आई म्हणणारी रस्ते आवलात आणि धरतीसाठी स्वतःच्या पोरा बाळाचं खून करू घरादाराची होळी पेटवणारी माणसं म्हणून माझ्या भावाचा खून केला यांनी कुणाला लुटून कुणाची घरदारा लीला करून घेतल्या होत्या जमिनी आम्ही रणबैदारावर लढून देशासाठी पिढ्यात पिढ्या पडी देऊन मिळवलेली जमीन तुम्ही नाहीतरी आंबाळकरांचा मुर्दा तुडवून तुम्हाला जावं लागल दहा पिढ्या झाल्या लढाया होऊन वाडवडिलांच्या पुण्या इथे याच किती पिढ्या भोगावं जागीरदाराने त्यांच्या जीवावर तुम्ही आईत खाऊ सारखं खावं आणि हाकडे तुमच्या भाऊ बंधारी दिवसभर कष्ट करून राब राबून हाडाची काड करून रगत वखत मारावं शेतकऱ्याच्या रक्ताला तटावलेल्या असल्या आईत खाऊने आजवर बऱ्या बोलाने काय ऐकलंय सगळ्याने रोग दबला नाही तर डॉक्टर तिकडून हातावर उचलतोय धादा पिढ्या ह्यांची घर भरली डोसक्यावर वजी होऊन आता ह्यांची दया नको जिमणी आमच्या आई तुमच्या बाट मागो मागो वाडवडिलांच्या पुण्यावर माझी जमीन म्हणणारा जागीरदार येडा तसंच नुसतं कसतो म्हणून माझी जमीन म्हणणारा शेतकरी बी येडा जमीन त्याची ज्योतीला आईगत पुसतो निस्त्या दुधापायीत गाईला गोंधळणारा गवळी गवळी हवं आणि निस्त्या पैक्या पायी जमीन कसणारा शेतकरी शेतकरी नव वाटल्या तोडणार गावांसाठी आरडते आणि कुळाच्या गाड्या पिकलते धान्य पैक्या पायी पेटत ओपणारा शेतकरी जमीन कसतोय का जमीन जातोय धरती बाईची चाकरी करून भाकरी खाणारा आणि त्याच भाकरीनं साऱ्या गावाचं ऋण फेडणारा तो खरा हडाचा दिलाचा शेतकरी तोच एक बनल माझी जमीन काय ऐकताय ही बुद्धी बडबड अरे तुम्हाला इथलं चार आहे शागीरदाराच्या लुबरे कुत्री हरबा हरबा ह्याच बंदुकीचं भ्या दाखवितो तास नव काय मारुती उडू तू चिंधी आता तुझ्या अष्टकुऱ्याच्या मारुती लाच मारुती नाही तर मर तू मी मारुती मग मरतो आता दुष्टात असेच सोडले जातात हरबासारख्या देव माणसाला मारून तर रावणाचं राज्य करणार तुम्ही मारा माऱ्या करून एकमेकांचे जीव घेण्यापेक्षा ही गुलालवाडीच्या जमिनींचे संधापत्र घ्या एकमेकांचं रक्त सांडून माणुसकीची मुर्दे गाडायला आम्हाला जमिनी नकोत गुलालवाडीची जहागीरदारी तुमची मुलगी मी तुम्हाला सांगते जमिनी तुमच्या नाहीत जमिनी आमच्याही नाही गुलालवाडीच्या साऱ्या जमिनी यापुढे हरबासारख्या सज्जन शेतकऱ्याच्या तोच एक म्हणेल माझी जमीन जमीन देवाची आई जशी साऱ्या लेकरांची तशी धरती आई तिची चाकरी करणाऱ्या साऱ्या गावाची पकडा ताब्यात घ्यायला वैदी साहब ही संधा पत्र न आई होऊन तुम्ही गावाला दिलेला आशीर्वाद आहे गुलालवाडीतील भेदभाव स्वतःच्या रक्तानं धुवून काढणारी आमची दोन लाडकी मुलं इथं विसावा घेत आहे गावातलं वही राखी रिजलं पण त्यासाठी या दोन पोरस्ती आपलं रगात सांडावं लागलं त्याबरोबर आया तुझी मर्जी हरबा आज मला कळलं की जमिनीत सोनं सापडतं ते आमच्या जयसिंग आणि हरणीसारख्या मुलांचं झालेलं